नमस्कार मी मधुरा आपलं स्वागत आहे हितगुज आमच्या खास कार्यक्रमात आपण रोज विविध विषयांवर चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आज आपण चर्चा करणार आहोत सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आल्या तन्वीच्या संचालिका डॉक्टर मेधा मेहंदळे विषयाकडे वळणापूर्वी मी डॉक्टर मेधा मेंदळे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर मेधा मेहंदे यांची थोडक्यात ओळख थो सांगायची झाल्यास त्या तन्वी हर्बलच्या संस्थापिका आणि संचालिका आहेत तन्वी हर्बल, हर्बल टॅब्लेट्स निरोगी जीवन जगण्याची नवी दिशा त्या जगाला देतात सर्वांना उत्तम गुण देण्याच्या त्यांनी सर्व आरोग्य उपचार करणारी हर्बल तन्वी पॅथी निर्माण केली तन्वी हर्बल सिक्रेट ही पुस्तिका आज घरोघरी आईजी आजीबाईच्या बटव्यासारखं आरोग्य मार्गदर्शन करते आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी पुरस्कार अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या असते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजिका पुरस्कार उद्योगश्री पुरस्कार ठाणे नगररत्न पुरस्कार अशा अनेक विविध पुरस्कारांनी तन्वी प्रकल्पाला गौरवण्यात आलंय तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेंदळे डॉक्टर जान्हवी धामणकर आणि डॉक्टर मेंदळे आयुर्वेद आणि निसर्गोपचार भाषणं देऊन आयुर्वेद तन्वी प्रचाराचं कार्यही करतात दर्जेदार गुणकारी तन्वी टॅबलेट स्लेप तेल केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध असतात तन्वी हर्बल क्लिनिक्समध्ये फ्री हेल्थ ही सुविधा आहे ठाणे आणि दादर इथे मुख्य क्लिनिक्स आहेत आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी असलेल्या तन्वी मध्ये आरोग्याच्या सर्वच तक्रारींवर उपचार घेऊन रुग्ण तन्वीच्या औषधांना दादई देतात तेव्हा ह्या विषयाशी निगडीत तुम्हालाही काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्यवर संपर्क साधून त्यांना थेट फोन करून विचारू शकता तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे खरं तर सर्व विकारांवर तन्वी उपचार हे आज प्रत्येकाला समजलेलंच आहे आणि घरोघरी आपण अर्थातच कधीच आजारी पडू नये म्हणून आज आपण तन्वी टॅबलेट्सबद्दल बोलणार आहोत आणि एकूणच इतरही औषधांविषयी तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत ह्या तन्वी विषयी काय सांगाल गेली पंचवीस वर्ष ज्यावेळेला मी ही तन्वी पॅथी लोकांपर्यंत पोचवते तेव्हा एक लक्षात आलं की आज तन्वी प्रकल्पाची ही तन्वी पॅथी ही घरोघरीचा फॅमिली डॉक्टर झालेली आहे खरं आज असं झालेलं आहे की प्रत्येकाला सारखं उठसूट रासायनिक औषध नको आहे कारण अँटीबायोटिक्स घेतले त्याचे साईड इफेक्ट त्यामुळे होणारे इतर त्रास हे सगळं टाळून जरुरी पुरतं जिथे खरंच गरज आहे तिथे तोही उपचार घ्यावा लागतो पण आपण दिवसात दहा वेळा जर रासायनिक गोळ्या खाऊनच जगणार असू तर त्या जगण्याला काय अर्थ राहिला खरंय मग त्यावेळेला हाच उपचार जर नैसर्गिक रीतीने झाला तर कुठलाही अपाय न होता सर्व उत्तम गुण मिळणार आणि हे जेव्हा त्यांना तन्वी वापरल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला तसाच रासायनिक औषधांसारखा उत्तम गुण जर तन्वीच्या नैसर्गिक औषधांनी मिळतोय तर कुठल्याही आरोग्य समस्येवर तन्वी फर्स्ट समस्ये आपण का वापरू नये आणि त्यामुळे गेल्या वीस वर्षात एक मोठी क्रांती झाली आणि आजारी पडल्यानंतर सगळं करून मग शेवटी आयुर्वेदाकडे येणारे पेशंट आपले जे आहेत ते आता असं म्हणायला लागले की आम्ही आजारी पडलो की पहिलं तन्वी वापरतो ते घेतल्यानंतरच आम्हाला बरं वाटतं जर गरज लागली तर मग आम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो पण आम्हाला जावंच लागत नाही इतकं तन्वीचं औषध गुणकारी आहे बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तन्वी सत्वाचं हे औषध असल्यामुळे साध्या वनौषधी पावडरीपेक्षा दहा पट अधिक जलद गुण मिळतो सलाईन सारखा रक्तात औषध जलद मिसळतो चिमुडभर टॅबलेट असते त्यामुळे अगदी तान्हा बाळापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक ते वापरता येतं आणि प्रत्येक आजारावर औषध आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे की आपण तन्विपॅथीचे जी क्लिनिक्स आहेत तिथे फक्त तन्वीच औषध देतो त्या व्यतिरिक्त आपण दुसरा कुठलाही उपचार देत नाही आणि फक्त तन्वी उपचाराने जेव्हा खरोखर सुंदर गुण मिळतो की अगदी मधुमेह असेल हार्ट ब्लॉकेजेस बीपी असेल किंवा सोरायसिस सारखा त्रास असेल फक्त तन्वी वापरून ज्यावेळेला रोग आटोक्यात आलेला तेव्हा पेशंटची श्रद्धा बसते त्यांना कळतं की हे नैसर्गिक औषध जे मी टॉनिक सारखं सुद्धा घेऊ शकतो त्यांनी जर मी बरा होतोय तर हे मी का घेऊ नये आणि ही आज काळाची गरज आहे की खरोखरच हर्बल आणि नैसर्गिक औषध जे पंचमहाभूतात्मक आहे ते वापरणं आपलं आरोग्य उत्तम ठेवणं आणि एवढंच नव्हे तर आपलं जीवन मान उंचावणं आणि शतायुषी होणं ही आजच्या काळाची गरज आहे बरोबर आहे आणि अर्थातच पॅथी आज घरोघरी पोहोचलेली आहे आणि तुम्ही एक पुस्तिका देखील काढली खास करून घरी पण तुम्ही हे औषध उपचार करू yes. शकता आणि घरगुती हे उपचार करून नक्कीच तुम्ही सुदृढ राहू शकता हा एक ध्यास तुम्ही आता बाळगलेला आहे एकूणच आपण बघितलं तर तन्वी प्रोडक्ट आता ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत ऍपही डाऊनलोड करू yes. शकतो त्यामुळे हे कुठे कुठे प्रोडक्ट मिळतात ह्याची सगळी माहिती इथंभूत माहिती आपल्या स्क्रीनवरती पण येतेच वेगवेगळे ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रात आज तन्वीच सगळं बरोबर आणि आपले नंबरही डिस्प्ले होतात तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधू शकता एकूणच सगळ्यात बेस्ट टॉनिक म्हणून तन्वी पॅथी म्हणून ओळखली जाते सांगा आता सध्या थोडासा उन्हाळा देखील आहे मध्येच वातावरणात खूप बदल होत असतात आणि अशा वेळेस आजारपणाला खरं तर आमंत्रण येतच असतं कारण की आपण थंड जास्त प्रमाणात खात असतो उष्णता आहे उष्णता आहे तर अशा वेळेस तन्वीचं जर आपण तन्वी पॅथी घेतली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो का त्याबद्दल काय सगळ्यात प्रथम म्हणजे हे पुस्तक जे आपलं तन्वीचं फ्री बुकलेट आहे कुणालाही हे बुकलेट हवं असेल तर आपल्या तन्वी ऑफिसमध्ये फोन केला आणि त्यांना जर कळवलं तर ते घरपोच कुरिअरनी हे मोफत पुस्तक पाठवतात हे जे पुस्तक आहे यामध्ये कुठलाही आजार झाला तर तन्वीचा औषध घरगुती प्रथमोपचार म्हणून कसं घ्यायचं ह्याची सगळी माहिती दिलेली आहे अगदी सर्दी खोकल्यापासून ते वेगवेगळे आजारांपर्यंत बरोबर। त्याचबरोबरीनी गर्भवती परिचर्या गर्भवती स्त्रीने नऊ महिने मासानुमासिक काय आहार घ्यावा की ज्यामुळे तेजपुंज अपत्यप्राप्ती होईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऋतूप्रमाणे आपल्या आहारात काय बदल करायचा आपली दिनचर्या काय असायला हवी ही सगळी माहिती दिलेली आहे आपण जर ही पद्धत आचरणात आणली तर ता आपण निरोगी राहतो कुठल्याही ऋतूमध्ये निरोगी राहण्यासाठी आपण जे तन्वी शता हे टॉनिक घ्यायला सांगतो ह्या स्क्रिप्ट मध्ये तीस गोळ्या असतात रोज एक गोळी नियमित पण आता उन्हाळा आहे त्यामुळे निदान दोन गोळ्या दिवसात एक ना एकदा किंवा दोनदा ह्या जर घेतल्या तर उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम टॉनिक म्हणजे तन्विशता टॅबलेट बर तन्विशता नियमित आपण घ्यायला सांगतो तेजस्वी त्वचा दाट केस शक्ती स्फूर्ती राहण्यासाठी आनंदी मन निरोगी जीवन आणि शांत झोप ही त्रिसूत्री म्हणजे तन्विशता त्यामुळे अगदी तान्ह्या बाळाला सुद्धा गुटी सारखा उगाळून आम्ही द्यायला सांगतो गर्भधारणा राहण्यासाठी गर्भधारणेनंतर गर्भाच्या उत्तम वाढीसाठी आणि प्रसूतीनंतर उत्तम दुधासाठी सुद्धा तन्विशता काम करतं उन्हाळ्यासाठी तर घरातनं बाहेर पडताना दोन तन्विशता घेऊन जर आपण बाहेर पडलं तर आपल्या लक्षात येईल की तहान ताण होणं किंवा उन्हात फिरल्यानंतर घेरी जाणवते दाह जो होतो भणमंट डोकं हा कुठलाही त्रास होणार नाही इतकं तन्विशता शरीराला गारवा देणं पाण्याचं संतुलन राखणं हे काम करतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाढलेलं पित्त संतुलन करणं त्याचबरोबरी तन्विशता जर नियमित आपण घेतलं तर त्वचा कालवंडू बरोबर केस गळू नयेत उन्हाळ्यामध्ये घाम अधिक येतो तर कुठल्याही उन्हाळ्यातल्या तक्रारीवर एक अतिशय सुंदर म्हणजे अगदी उन्हाळे जे लागतात त्याच्यावर सुद्धा हे तन्विशता नियमित घेता घेतायत बर। बरेचदा असं होतं की उन्हाळ्यामुळे रात्रीची शांत झोप लागत नाही तर त्यावेळेला परत दोन तन्विशता म्हणजे तन्विशता हे टॉनिक म्हणून प्रत्येक आजारावर प्रथमोपचार म्हणून घ्यायचं त्याचबरोबर ते औषध म्हणून सुद्धा काम करतं औषध म्हणून म्हणजे अशा दृष्टीने की जसा जसा आजार समजा डोकं दुखतंय तर चार तन्विशता त्यावेळेला परत घ्यायच्या बर प्रवासात जाताना मळमळायला लागलं तर चार तन्विषता घ्यायच्या म्हणजे प्रवासात जाताना अगदी रोज दोन शता सकाळ संध्याकाळ आणि गरज लागेल तेव्हा दोन दोन चार चार तन्विशताचा मारा ठेवायचा उन्हामुळे त्वचा काळवंटे तसंच प्रिकली हिट किंवा आपल्याला घामोळ झाला खूप खाज येते रॅशेस येतात त्यावेळेला सुद्धा तन्विशता घेतली आणि आपलं उपटन जो आहे लोशन जो बॉडी वॉश आहे त्यांनी त्वचा धुतली तर उन्हाळ्यात खरो गारवा म्हणजे काय हे ह्या उपचारात आपल्याला कळू शकतं म्हणजे आता असं झालंय की तन्विशता वापरून पेशंट आम्हाला सांगतात की गेल्या पंधरा वीस वर्षात फारसं काही आम्ही आजारीच पडलो नाही आणि ही शक्ती आम्हाला तन्विशता मिळाली त्या प्रत्येक घराचा फॅमिली डॉक्टरच असं तन्विषता झालेला आहे दोन तन्विषता घेऊन निरोगी रहा हे अगदी घरातल्या साध्या बाळाला सुद्धा माहिती असतं पोट दुखलं तरी ते सांगतं आई तन्विषता दे मला बरं वाटेल हा विश्वास या तन्विषता टॉनिकने तयार केला नक्कीच नक्कीच ह्या तन्विषता टॉनिक विषयी आपण जाणून घ्यायचे आणि इतरही काही गोष्टी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या पण तत्पूर्वी आपल्याला फोन आला दिगंबर यांचा विचारा काय प्रश्न नमस्कार दिगंबर बोला नमस्कार मॅडम नमस्कार मला कायम सर्दीचा त्रास असतो आणि नाकाचं ऑपरेशन पण झाले त्याच्यासाठी त्यांनी मला काय बरं नक्कीच खरं तर कायम सर्दी करतो दिगंबर आपण कुठून बोलतोय पुण्याहून बोलतोय पुण्याहून बर कायम सर्दी ही आज प्रकृती झाली आहे लोकांची म्हणजे पूर्वी असं होतं की खरोखर थंड पाणी जास्त पिण्यात आलं धूळ धूळ ह्याच्यामध्ये गेलो किंवा काही जास्त प्रवास झाला आता असं झालंय की रोज सकाळी उठल्यावर आम्हाला सर्दी होते बारा महिने सर्दी असे अनेक पेशंट असतात त्यांच्यासाठी संथकफ वातशांती तन्विशता आणि तन्वी बर संथकफ वातशांतीची एक एक गोळी आणि तन्विशता तन्वीज्येष्ठाच्या दोन दोन गोळ्या रोज सकाळी अगदी नियमित अंशे पोटी घ्यायच्या पाण्याबरोबर कॉम्बिनेशन हे अगदी दोन तीन महिने घ्यायचं कधीही मध्ये सर्दी वाटली तर संथकफची गोळी चघळायची खोकला वाटला किंवा ढास लागली आ, सफोकेशन वाटलं तर तन्वी ज्येष्ठाची गोळी चघळून खायची हे नियमित जर केलं तर दोन तीन महिन्यानंतर असं जाणवेल की आता वरचेवर सर्दी होत नाही थंड पाणी पिण्यात आलं तरी त्रास होत नाही ज्यांना खूप जुना त्रास आहे त्यांनी हे टॉनिक सारखं चालू ठेवावं ज्यांना थोडासाच त्रास आहे किंवा मुलांना जेव्हा वरचेवर सर्दी खोकला जाणवतो एखाद दोन महिने घेऊन हे थांबवायचं आणि पुढे फक्त शता मात्र न चुकता चालू ठेवायची तर आपण जे औषध घेतलंय त्याचा गुण पुढे टिकवण्याचं काम तन्विशेता करत बरोबर सर्दी झाली तर संथकफ आणि कफ खोकला झाला तर तन्वीज्येष्ठ म्हणजे जी बर। सर्दी पातळ झाली ती घट्ट करायला संथकफ काम करतं ती अति घट्ट झाली तर पातळ होऊन श्वास नीट होण्यासाठी तन्वी ज्येष्ठा काम करत तन्वी ज्येष्ठा हे उष्णतेवर सुद्धा काम करतं उचकी लागणं घोरणं तहान तहान होणं उन्हाळे लागणं ह्या सगळ्या तक्रारींवर तोंड येणं याच्यावर तन्वी ज्येष्ठा अगदी घरगुती उपचारासारखं काम करतं जो त्रास होतो रक्त मोड येतो त्यावर सुद्धा तन्वी काम करतं म्हणजे आहे टॉनिक पण गुण इतका छान येतो की एखादं मोठं औषध सुद्धा गुण देणार नाही इतकं हे छोटस चिमूडभर टॅबलेट उत्तम गुण देते आणि त्यामुळे सर्दीवर हे हमखास औषध आहे पुण्यामध्ये जवळजवळ सहा सात ठिकाणी आपली क्लिनिक्स आहे वी बी खरे अँड सन सिटी पोस्टाच्या समोर त्यानंतर शतायू आयुर्वेद आहे संतनगरला हडपसरला आहे डेक्कनला आहे पिंपरी चिंचवडला आहे कोथरूडला आहे आपल्या जवळचं जे क्लिनिक असेल तिथे हे उपचार सुरू करून एकदा आपल्या डॉक्टरांना दाखवा कारण दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आपला असतो असतो फ्री चेकअप आणि फॅमिली महा डॉक्टर महाकॅम्प असंच म्हणायला हरकत नाही की पूर्ण कुटुंबानी या आजारी पडल्यानंतर नको तर आजारी पडू नये यासाठी या काय औषध घ्यायचं निरोगी राहण्यासाठी हे जाणून घ्या ते चालू ठेवा म्हणजे आजारी पडणारच नाही आणि जो आहे त्रास तो सुद्धा निश्चितपणे त्यातनं कमी होईल सर्दी साठी हा उपचार इतका गुणकारी आहे की बारा महिने वर्षानुवर्ष सर्दीचा असलेला त्रास ह्या साध्या सुध्या औषधांनी कमी असे हजारो अभिप्राय आमच्याकडे आलेले त्यांनी जरूर वापरावा आणि त्यांचा अभिप्राय सुद्धा आम्हाला अर्थात आणि आपले सगळे डिस्प्ले आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी तन्वीचे क्लिनिक्स आहेत खरं तर सर्दीचा कायम हा त्रास असतोच पण अनेक असे आजार आहेत मधुमेह असेल हृदयविकार असेल या आजारांवरही तन्वी पॅथी खूप चांगलं काम करते त्याचबरोबर लठ्ठपणावरती देखील खूप चांगलं खर तर काम करते आणि कारण की आपण बघितलं तर एकदा आपण आपलं वजन वाढलं तर ते वाढतच जातं आणि ह्याच्यावरती खूप प्रभावी उपचार आपल्याकडे उपलब्ध आहे आप त्याबद्दलही मला जाणून घ्यायचं पण एका ब्रेक नंतर तेव्हा हितगुसमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात्रा आमचा खास कार्यक्रम हितगुज ब्रेक नंतर हितगूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत सर्व विकारांवर त्यांनी उपचार या विषयावर आज आपण चर्चा करतो डॉक्टर मेधा मेंदेळे आपल्या सोबत आहेत आपण विषयाकडे वळणार आहोत पण तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे प्रशांत यांचा मुंबईवरना विचारा काय प्रश्न आहे नमस्कार प्रशांत बोला नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम एवढंच सांगत होतं माझ्या आईये बर दीड वर्षापासून आपल्याकडे ट्रीटमेंट घेतात आपल्या मानसी मॅडम आहेत ठाण्याला त्यांच्याकडे बरं अजून आहे ना रिझल्ट नाही आला रिझल्ट आलाय कशावर ट्रीटमेंट घेत आहे आणि कशासाठी औषध चालू आहे पाय पाय त्यांचे गुडघे आहेत ना त्याच्यावर बरं ओके बर रिझल्ट आलाय पण हंड्रेड पर्सेंट नाही म्हणजे मला कळलं नाही काय ते म्हणजे ना अजून जसं बोलतात ना आपण आजारी पडल्यानंतर माणूस पूर्णपणे बरा होतो पूर्णपणे बरा नाही त्यांचं वय किती आहे मला सांगाल अंदाजे त्यांचं वय असेल तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सेचाळीस वय असेल त्यांना गुडघे दुखी म्हणजे नक्की काय आहे पूर्ण पाय दुखतो का फक्त गुडघा दुखतो मेन मेन गुडघे दुखतात त्यांना बसायला उठायला त्रास होतो बरं म्हणजे गुडघ्यात गॅप निर्माण झाली आहे असं काय नाही मी सांगते तुम्हाला काय करायचं ते मानसी मॅडम कडे तुम्ही येत आहे ना रेग्युलर चेकअप चालू आहे तुम्ही रेग्युलर येता दर दोन महिन्यांनी चेकअपसाठी महिन्यामध्ये एकदा येतोय आम्ही बरं ओके मी सांगते तुम्हाला काय करायचं ते कसं आहे सांगते की एखाद्या व्यक्तीला जर खूप जुना त्रास असेल तर असं नाही होणार की आपलं औषध घेतलं की पूर्ण बरं झालं ते मेंटेन करावं लागेल टॉनिक म्हणून बरोबर कारण गुडघे दुखी आहे म्हणजे झीज झालेली आहे अगदी आता त्यावेळेला आपण संथकांती तन्विशता तन्वी ज्येष्ठा शतजीवंती हे सकाळी पोटी घ्यायला सांगतो कधीही मध्ये गुडघा दुखला तर शता आणि वातशांती घ्यायला सांगतो आता डॉक्टर मानसीकडे त्यांनी जाऊन आल्यावर त्यांना बरं वाटलं पण ते परत परत का होतं कारण आहारामध्ये कुपत्य होत असेल स्ट्रेस असेल इतर काही गोष्टी असतील तर ह्याच्यासाठी एक दीड वर्ष झाल्यानंतर ही सगळी औषधं घ्यायची गरज नसते बर मग फक्त तन्विशता वातशांती शतजीवंती हे पुढे टॉनिक सारखं चालू ठेवायचं गरज लागली तरच तेवढं औषध जे पूर्ण कोर्स आहे तो एखादा महिना घ्यायचा आराम पडलं की फक्त ही दोन ते तीनच टॉनिक्स चालू ठेवायची बरं आता साठी सत्तरी नंतर ज्यावेळेला आपल्या शरीराचं मुळात कसं आहे की धारणा आहे मग पित्त आहे आणि मग वात म्हणजे क्षय आहे आता त्यावेळेला हे सगळं आता जो काही त्रास आहे तो होऊ नये म्हणून टॉनिक स्वरूपात तन्वीचं औषध हे पुढेही चालू ठेवणं गरजेचं आहे बरेचदा नी रिप्लेसमेंट सांगितलेली असते हो oh. मग त्यावेळेला आपण जर म्हटलं की एक दोन वर्ष आम्ही घेतलं बरं वाटलंय पण ते आम्हाला कायम अजून औषध घ्यायला लागतं तर ते घ्यावं लागणार म्हणजे हा एक सपोर्टिव्ह टॉनिक सारखा उपचार स्वरूपी त्यांना घ्यायला लागेल कारण जर त्यांना नी रिप्लेसमेंट टाळायची आहे तर मग त्यांना असं नाही होणार की हे पूर्ण बरं झालं बरोबर आहे कारण सर्दी खोकला किंवा इतर तक्रारी ताप आहे तर तो, तो कधीतरी आला असं होईल पण आज मधुमेह असेल तर आज आपण बघतो की त्याच्यासाठी आपल्याला कायमस्वरूपी औषध घ्या गुडघेदुखी जर यंग एज मध्ये जेव्हा असते त्यावेळेला फारसं काही करायला लागत नाही स्टेज असेल तर नुसतं औषधांनी लगेच बरोबर डॉक्टर गुडघेदुखी आहे म्हणजे त्यांचं वजनही जास्त असेल तर अशा वेळेस त्यांनी स्वीट स्लिम पण घ्यावं का मग नाही काय सांगते की ते तपासूनच आपल्याला ठरवा बरोबर नक्की त्यांची काय केस आहे आता आर्थरायटीस आहे का बरोबर असेल तर टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह असेल तर तो पहिला निगेटिव्ह आला पाहिजे तर माझा नाईन एट टू डबल झिरो सेव्हन फाय नाईन टू हा जो नंबर आहे त्याच्यावर त्यांना रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू देत मी मानसी मॅडमशी पर्सनली बोलेन फक्त एकच त्यांनी लक्षात ठेवावं की असंच महिन्यातनं एकदा येऊन चेकअप करून जावं त्यांना गुण तर मिळालाय पण पूर्ण औषधं बंद नाही करतात कारण वयाप्रमाणे निदान तन्विषता वातशांती हे त्यांना पुढे चालू ठेवावं लागेल आणि ही औषधं एकतर नैसर्गिक पोळी भाजी खातो तशी नॅचर त्यामुळे ही दोन औषधं चालू ठेवून जर त्यांना आराम पडणार असेल कायमस्वरूपी बंद असं जर केलं तर त्याच्यासाठी जो आपल्याला नियमित व्यायाम आहे आहाराचे बंधन आहेत ही पाळली जात नाही आता आम्ही सांगतो दही खाऊ नका पण दही नियमित खाल्लं जातं हॉटेलमध्ये आपण जातो त्यावेळेला ग्रेव्हीमध्ये दही असत आता इतकं पथ्य पाळणं शक्यच होत नाही आणि मग परत आजार पूर्ववत येतात हे होऊ नये म्हणून दही केळं पेरू सीताफळ हे वातविकारामध्ये वर्जच करायचं कफ वातविकारामध्ये आणि त्या जोडीला आता मी सांगितलं ते औषधं त्यांची चालू आहेत की नाही संत कफ वातशांती तन्विशता तन्वीज्येष्ठा अश्वयष्टी तन्वी गोरेक्स आणि शतजिवंती हे नियमित सकाळी एकदा घ्यायचं जास्त दुखल तर तन्वी शता वातशांती शतजिवंती परत घ्यायचं आणि केतकी ते लावायचं त्यांनी व्हॉट्सअपवर मला जरूर पाठवू दे त्यांना नक्की फरक पडेल पण तन्वी शता मातशांती शतजीवंती हे कायम पुढे सुद्धा चालू ठेवावं लागेल म्हणजे हे सगळी औषधांनी कायम ठेवणं आता सुरुवातीला औषध म्हणून नंतर टॉनिक टॉनिक पण एखाद दोन औषधं हे पुढे सुद्धा घ्यावी लागतील नक्की अजून एक फोन आला आपण फोन घेऊया जयपाल बोलतात नांदेडवर विचारा काय प्रश्न नमस्कार जयपाल बोला नमस्कार बहुतेक त्यांचा फोन कट झालेला आहे आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज ब्रेक नंतर मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत सर्व विकारांवर तन्वी उपचार ह्या विषयावर आज आपण चर्चा करतो आहे आणि डॉक्टर मेधा मेंदेळ याविषयी अधिक माहिती देतात दे आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येणार आहोत खरं तर डॉक्टर लठ्ठपणाविषयी जाणून घ्यायचे yes, okay. खरं तर स्वीट स्लिम हे अतिशय उपयुक्त असं टॉनिक आहे असं म्हणायला हरकत नाही याने वजन तुमचं का काट्यावरती कमी झालेलं दिसत नाही मात्र इंचेस नक्की कमी होतात असं तुम्ही वेळोवेळी सांगत आलेल्या त्याविषयी काय ॲक्च्युली कसं आहे की वजन वाढू नये ह्याची आपण काळजीच घेत नाही पूर्वीच्या काळामध्ये खाली बसून जेवण बनवलं जायचं खाली बसून जेवलं जायचं घरातली कामं गृहिणीच करायची बर। सगळी कामं म्हणजे घरातले सगळेच सभासद त्याच्याच असायचे आता असं झालं की आपल्याला स्वतःलाच घराची कामं करायला वेळ नाहीये आपण इतरांकडनं ते करून घेतो त्यांचं आरोग्य छान राहत आपण मात्र आजारी पड ह्या वेळेला आजारी पडूच नये यासाठी फिटनेस टॉनिक म्हणून आम्ही स्वीट स्लिम पेशंटना घ्यायला सांगतो अशासाठी की साठलेला मेध जो आहे दूषित मेध त्याचं पाचन भाव आणि अगदी निर्धोक पद्धतीने लहान मुलांपासून ते कोणालाही घेता येतं सुडवून राहण्यासाठी बरोबर ज्या वेळेला लठ्ठपणावर उपचार करायचा आहे तेव्हा मात्र क्लिनिकमध्ये यावं लागतं आपली जवळजवळ शंभरहून अधिक क्लिनिक्स महाराष्ट्रात आहेत पुणे नाशिक कोल्हापूर नागपूर लातूर अगदी रत्नागिरी आहे अमरावती अमरावती आहे सगळ्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी एकदा येऊन पेशंटनी दाखवून जावं पण सगळ्यात प्रामुख्याने आपली प्रमुख दोन क्लिनिक्स ठाणे घंटाळी आणि दादर बरोबर घंटाळी ठाणे इथे डॉक्टर मानसी डॉक्टर पुष्कराज डॉक्टर रुचा डॉक्टर देशपांडे सोनावणे इटर्निटी मॉलमध्ये डॉक्टर पोळ असतात आणि दादरचं जे आपलं क्लिनिक आहे तिथे डॉक्टर जोशी आणि डॉक्टर भाटे असतात आता मगाशी जसं त्यांनी सांगितलं की आम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे अनेक आम्हाला कळवलं की गुडघेदुखी होती नी रिप्लेसमेंट सांगितली होती औषध तुमचं वापरलं त्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं आता नी रिप्लेसमेंटची गरज नाही पण आम्ही त्यांना हे सांगतो की ह्या वयामध्ये टॉनिक स्वरूपात औषध पुढेही चालू ठेवावं लागतं तसंच स्वीट्सलिम गेली वीस वर्ष घेणारे अनेक पेशंट ते आम्हाला येऊन सांगतात की आम्ही एक गोळी सकाळ संध्याकाळ घेतो कारण आम्ही आईस्क्रीमही खातो आम्हाला आवडेल ते पदार्थ खातो ते पचवण्याची शक्ती स्वीट स्वीट्सलिमने आम्हाला मिळते आणि सुडौल राहण्यासाठी एक उत्तम उपचार म्हणून ते काम करतात मुलांसाठी खूप छान काम करतं विद्यार्थ्यांसाठी ओजसा आहे टॉनिक आहे सगळ्या वयाच्या स्टुडंट्सनी हे ओजेस जरूर वापरावं त्याचबरोबर असेल हृदयविकार असेल तर आपल्या तन्वीमध्ये अतिशय सुंदर उपचार आहेत की फक्त आपल्या तन्वीच्या औषधांनी आपण हे कंट्रोलमध्ये आणू शकतो सुरुवातीला दोन्ही औषधं एकत्रित वापरायची जसा जसा गुण येत जाईल तसंच काउंट कमी होत जाईल आपले hmm. फॅमिली फिजिशियन असतील त्यांना विचारून त्यांचं औषध कमी करायचं hmm. आणि फक्त तन्वीवर हळूहळू यायचं म्हणजे करायला जर आपण गेलो तर hmm. अगदी पार्किन्सनचा कंप थांबण्यापासून अस्थमा असेल पार्किन्सन सोरायसिस आहे पुस्तकात दिलेली आहे दुपारी तीन ते पाच या वेळात आपले डॉक्टर्स फोनवर मोफत सल्ला देतात आणि व्हॉट्सअपवर डॉक्टर मानसींचा सल्लाही मिळतो तर प्रत्येकाने तन्वी वापर नैसर्गिक वापरा आणि निरोगी राहा बरोबर नक्कीच आणि अर्थातच आपले yes. नंबर डिस्प्ले झालेले आहेत आणि सर्व विकारांवर उपचार करणारी औषधं आहे तेरा मेला आहे आपला दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी जो महाकॅम्प असतो त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या नक्कीच नक्कीच डॉक्टर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे सांभावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तेव्हा हितगुजमध्ये आज आपण इथे सांगतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस सास राहा एक पाऊल पुढे जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे